नमस्कार मंडळी, मी हेमंत देसाई, हेमंत देसाई ऑफिशियल, या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओचा विषय आहे, अजितदादा महायुतीमध्ये हतबल झाले आहेत का? हा प्रश्न मी का विचारतोय? बघा, आजच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल दौऱ्यावरती आले महाराष्ट्राच्या. त्यांच्याशी भेट घेण्यासाठी अजितदादा एअरपोर्टवरती पोचले, पण त्या अगोदर काल अमित शहा असं म्हणाले की महायुतीमध्ये जी काही धुसफूस झाली आहे, जे काही मतभेद आहेत, ते चव्हाट्यावरती जाहीरपणे त्याची चर्चा करू नका, मांडू नका, असे मतभेद समोर आणू नका. अशा प्रकारची कान उघाडणी किंवा कान पिचक्या किंवा समज त्यांना द्यावी लागली, आणि तेही समज देत असताना हे सगळं अजितदादांनाही ऐकून घ्यावं लागतं. एरवी अजितदादा कोणाचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात, पण एकदम अजितदादा नरमलेले आहेत. बघा, गुलाबी जॅकेट घालतात ते. कितीही अडचणीचे किंवा चीड आणणारे प्रश्न जरी पत्रकारांनी विचारले, तरी ते आता अतिशय सौम्य शब्दात बोलतात ते. एक प्रकारे जाहिरात एजन्सीनी सांगितल्यामुळे अजितदादांचा संपूर्ण व्यक्तिमत्वच बदललेलं आहे, आणि एक प्रकारे ते केविलवाणे किंवा हतबल दिसू लागलेले आहेत. यासारखी परिस्थिती, अशा प्रकारची परिस्थिती त्यांची कधीही झालेली नव्हती, ती आज झालेली आहे. महायुतीमध्ये सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी त्यांची परिस्थिती आहे. बघा, अजितदादांनी यापूर्वी बारामतीमध्ये काय वक्तव्य केलं होतं, ते म्हणाले की बारामती मतदारसंघात मला अजूनही भरपूर कामे करायची आहेत, मी ती कामे करायची की नाही मी हे तुमच्या हातात आहे. म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये मला तुम्ही निवडून देणार आहात की नाही तर मी उभा राहणार, निवडून देणार नसलो तुम्ही नसाल तर मी कशाला उभारू, असं ते म्हणाले. मीही एक माणूस आहे, इतके सगळे करूनही मला हे बघावं लागत असेल तर मी निवडणुकीला उभा न राहिलेलाच बरा, असं ते म्हणाले. अजितदादांचं ना इतकं सौम्य आणि शांत पद्धतीने बोलल्याचं तुम्हाला आठवतं आहे का? एक प्रकारे तिने हातपाय गाळलेत की काय, असा प्रश्न निर्माण व्हावा अशी परिस्थिती आहे. मी बारामती ते काय म्हणाले की बारामतीमध्येच काय, पुणे जिल्ह्यामध्ये मी कोणाला निवडून आणायचं नाही असं ठरवलं. पुणे जिल्ह्यात काय, महाराष्ट्रात तर मी त्याला निवडून येऊ शकत नाही माझ्या मर्जीशिवाय. विजय शिवतारायांना त्यांनी कसा दम दिलाय, अनेकांना दम दिलेला जाहीरपणे, तेच अजितदादा बारामतीत येऊन असं बोलतायत. म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघात त्यांना पराभव डोळ्यासमोर आहे का? बारामतीसुद्धा त्यांचं लीड कमी झालं होतं. सुप्रियाताई आणि सुनेत्रा पवार यांच्या लोकसभा निवडणुकीत बारामतीत मला वाटतं माझ्या आठवणीपणे 40,000 कमी झालेलं होतं, आणि त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात त्यांचा पराभव आटळायची चर्चा सुरू झाली. बघा, अजितदादा असं म्हणाले की विकास कामांच्या जोरावर लाखांच्या मताधिक्याने निवडून येणाऱ्या माणसांबाबत जर असं होत असेल तर निवडणुकीला उभं न राहिलेलं बरं. म्हणजे सुनेत्राताई पवार यांच्या पराभवामुळे ते अतिशय दुःखी होते, कष्टी होते, आणि म्हणाले इतकं आम्ही काम केलं पण तुम्ही पराभव आमच्या पदरात टाकला. आणि अजितदादा जेव्हा म्हणाले की मी निवडणूक लढवणार नाही असे एक प्रकारचे संकेत दिले, त्याबरोबर सगळे कार्यकर्ते आणि त्यांचे सहकारी म्हणायला लागले नाही 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 दादा, तुम्हीच उभं राहायला पाहिजे. बारामतीमध्ये निवडणूक लढवण्यात मला रस नाही असं ते म्हणाले. बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भवनामध्ये झालेल्या बैठकीमध्ये किंवा सभेमध्ये, मी आता 65 वर्षांचा झालो आहे, मी तसा समाधानी आहे. अरे अजितदादा एखाद्या सिनियर सिटीजन्स प्रमाणे बोलायला लागलेत की आता सगळं भरून पावलेलं आहे आयुष्यामध्ये सगळं. म्हणजे जसं एखादा म्हातारा माणूस म्हणतो, मला चांगली नोकरी झाली, मुलं झाली, मुलं मार्गाला लागली, घरी लेकी सुना आल्या, घरी लेकींची लग्न झाली, आता मी शांत निवांत आहे, मला काहीही अपेक्षा नाही, अशा पद्धतीने दादा बोलतायत. 65 वर्ष आजच्या काळात काहीच नाही. म्हणजे 63-64 वर्षी मोदी पंतप्रधान झाले आणि तिसऱ्या टर्ममध्ये ते अजून काम करत आहेत. आता ते 75 आले तरी. बघा दादा काय म्हणाले,
जिथे पिकते तिथे विकत नाही ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या. मी सोडून बारामतीला दुसरा कोणीतरी आमदार मिळायला हवा, काम करू नये अशी गंमत होणार असेल तर झाकरी मूठ 1.25 लाखाची, असं ते म्हणाले. आणि ते असं म्हणाले की माझी अशी इच्छा आहे की कोणीतरी दुसरा आमदार इथे यावा आणि तो आमदार आणि माझी इतक्या वर्षांची कमाई यांची तुम्ही तुलना करा, असं ते म्हणाले. मला हे कळत नाही आहे की तुम्ही ही कामं केली ती कोणीच करू शकणार नाही असं थोडंच आहे. मी अगदी तुमच्याच पक्षाचा आमदार विजय झाला समजा, असं धरा तुमच्या पक्षाचा दुसरा आमदार विजय झाला, तर तो ही कामं करू शकणार नाही, हा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की अजितदादाने हे लक्षात घेतलं पाहिजे की ते सत्तेमध्ये होते शरद पवारांच्या मर्जीने आणि कृपेमुळे सत्ता मिळाली त्यांना, सत्तेमध्ये राहायला मिळाली, मंत्रिपदं मिळाली त्यांना, प्रमुख खाती मिळाली त्यांना. 5-5 वेळा उपमुख्यमंत्री ते पद भोगले, त्यापैकी बहुसंख्य वेळा शरद पवारांमुळे त्यांना उपमुख्यमंत्रीपद लाभलं. जेव्हा भाजपच्याचं लांगुलचालन करत ते भाजपबरोबर शरद पवारांशी गद्दारी करून गेले होते पहिल्यांदा, त्यानंतर ते परत आल्यावरती त्यांना उपमुख्यमंत्रीपद द्यायला नको होतं, खरं म्हणजे त्यांना घ्यायलाच नको होतं मंत्रिमंडळात महाविकास आघाडीच्या. अशी अनेकांची इच्छा होती, अगदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चे आमदार जितेंद्रराव जाहीरपणे म्हणाले होते मला हे मान्य नाही चुकत झाली. आणि आमच्यासारख्या अनेकांनी विचारलं होतं ज्यांनी तुमच्याशी खंजीर खूप असला त्यांना तुम्ही का घेत आहे, असा प्रश्न होता ना. आणि जर तो पवार कुटुंबातला सदस्य नसता तर पवारांनी त्यांना घेतलं असतं का परत, हाही प्रश्न आहे. आणि त्यामुळे एक प्रकारे शरद पवारांनी त्यांना अपेक्षित कोणी करणार नाही इतकं भरभरून दिलं तरीसुद्धा त्यांनी गद्दारी केली अजितदादाने. आणि आज काय स्थिती झाली बघा, बारामतीमधनं मी उभा राहणार नाही, मी 7-8 वेळा उभा राहिलेलो आहे असंही ते म्हणाले होते. तर तटकरे यांनी सांगितलं की ते भावनेच्या भावात काहीतरी बोलले असतील वगैरे, पण दादांनीच तिथे उभं राहिलं पाहिजे अशी आमची इच्छा असं ते म्हणाले. आता मला सांगा 7-8 वेळा इतर अनेक जण बाळासाहेब थोरात कालिदास कोळंबकर कितीतरी लोक निवडून आलेले, इतक्या शरद पवारांनी तर 14-14 वेळा निवडणुका लढवल्या आणि सरकपणे जिंकल्या, कधीही पराभव त्यांना बघायला लागले नाही. पण इतक्या वेळा निवडणुका लढवल्या म्हणून मी आता निवडणूकच लढवणार नाही तिथे बारामतीमधनं, असं म्हणण्याची पाळी आली. इतकी हतबलता का आली बाबा अजितदादा, का आली अशी स्थिती? याचं कारण असं आहे, तुम्ही लक्षात घ्या की त्यांना शरद पवारांचा जो काही झंझावात सुरू आहे, म्हणजे एक तर लोकसभेमध्ये शरद पवारांनी दणका दिला, सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट मिळवला, आणि अजितदादांना एकच खासदार निवडून आला. ज्यावेळी लोकसभेपूर्वी काय म्हणत होते की शरद पवारांचा पक्षच नाही आमचाच खरा पक्ष, सगळ्या यंत्रणांकडनं स्वतःच्या पक्षाला मान्यता मिळूनसुद्धा लोकांनी मात्र न्याय दिला आणि लोकांनी सांगितलं शरद पवारांचा पक्ष हाच खरा पक्ष आहे आणि अजितदादांचा पक्ष फुटीर लोकांचा विश्वासघातकी लोकांचा पक्ष हे लोकांनी दाखवून दिला. आणि आज जे ठिकठिकाणी फिरत आहेत लोक, म्हणजे माझे अनेक सहकारी अनेक स्नेही फिरत आहेत या क्षेत्रातले, त्यांचा जो अनुभव आहे तो असा आहे की जो फीडबॅक त्यांना मिळतो तो शरद पवारांच्या बाजूचा फीडबॅक आहे, महाविकास आघाडीच्या बाजूचा फीडबॅक आहे. लोक या लोकांनी जी नादानी केलेली आहे ते विसरलेले नाहीत. अजितदादा जेव्हा म्हणतात की शाहू फुले आंबेडकर ही विचारसरणी आम्ही विसरणार नाही, आम्ही कायम ठेवलेली आहे, पण कायम ठेवली आहे म्हणजे काय, काय करतायत ते? जेव्हा नितेश राणे हे वाटेल ते बोलत आहेत, संपूर्ण धर्मांधता पसरवत आहेत, तेव्हा अजितदादा काय करू शकतात? जेव्हा अशा प्रकारचे मोर्चे निघतायत लव जेहाद असेल लँड जेहाद वगैरे जे काय वाटेल शब्द वापरून अशा प्रकारची वक्तव्य होत आहेत, तेव्हा अजितदादा काय करू शकतात? अजितदादा एकच गोष्ट करू शकताय, ती वारंवार माफी मागणं. बघा विशाळगडाच्या ठिकाणी ते गेले जिथे पायथ्याशी असलेल्या गावात मुस्लिमांच्या घरांवरती हल्ला झाला, तिथे अजितदादा गेले आणि अजितदादा जाणंसुद्धा तिथे भाग होतं की माझी विचारसरणी ही आहे बाबा, मुस्लिमांच्या विरोधात काही करणं मला मान्य नाही असं दाखवण्यासाठी तिथे त्यांना जायला लागलं. ते तिथे गेले पण ज्यांनी हल्ला केला, ज्यांच्या गुंडांनी तिथे हल्ला केला, त्यांच्या विरोधात कारवाई काय करताय तुम्ही, ती झाली आहे का नाही, याबाबत ते काहीही बोलू नये, ते काही बोलू शकणार नाही ते.
म्हणजे विशाळगडावर जाऊन एक प्रकारे त्यांनी तिथे माफी मागण्याचं नाटक केलं. नंतर लोकसभा निवडणुकीच्या आधी चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की म्हणजे शरद पवारांना संपवायचं आहे आम्हाला, असं ते म्हणाल्यानंतर अजितदादांच्या लक्षात आले की याचा आपल्याला फटका बसेल म्हणून त्याची चंद्रकांतदादांना इथे येऊच नका तुम्ही बारामतीमध्ये, निवडणूक हवी पाहिजे असं सांगितलं. त्याच्या अगोदर शरद पवारांवरती ज्या प्रकारची टीका अजितदादांनी केली त्यानंतर त्यांना लक्षात आलं की हे लोकांना आवडत नाही आपल्या काकांवरती केलेली टीका, म्हणून ती त्यांनी टीका करणं थांबवलं, हे लक्षात घ्या तुम्ही. दुसरी गोष्ट अशी की सुनेत्राताई पवार यांना आपल्या लाडक्या बहिणीच्या विरोधात उभं करणं ही आपली चूक झाली असं ते म्हणाले. माफीच मागितली एक प्रकारे मतदारांची त्यांनी, ही चूक झाली माझी. पण दुसरी चूकही त्यांनी केली की त्यांना राज्यसभेत पाठवलं सुनेत्रातेंना. मग इतर त्यांच्या पक्षातले छगन भुजबळ वगैरे लोक डावलून त्यांनी सुनेत्रातेंना तिथे पाठवलं. आता दुसरी गोष्ट बघा, ही जर चूक म्हणाली नंतर ते नाशिकमध्ये जाऊन काय म्हणाले, शेतकऱ्यांची माफी मागितली त्यांनी की तुम्ही असं काय आम्हाला म्हणजे आमच्या कंबरड्यात अशी काय म्हणजे एक प्रकारे लाचच घातलेली आहे की कंबरेत उसण भरली आमची, असा फटका तुम्ही दिला लोकसभेमध्ये, कारण कांद्याबाबत कांद्यावरती निर्यात बंदी असेल, कांद्यावरती अन्य निर्बंध, कांद्याचे भाव कमी असणं, तिथे त्यांनी त्यांची माफी मागितली. विदर्भात जाऊन कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांची तिथे माफी मागितली. मग किती वेळा माफी मागायला लागते त्यांना सातत्याने, आणि ही काय स्थिती आहे बघा त्यांची, म्हणजे किती भयंकर परिस्थिती झाली त्यांची बघा. आता ते धर्मराव बाबा आत्राम त्यांच्या घरातच जेव्हा एक जण एक व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात चालली आहे तेव्हा हे म्हणाले अजितदादा की घरातल्या लोकांच्या विरोधात जाणं हे चुकीचं होऊ शकतं, त्याचा आम्ही भोगतो आहे. म्हणजे एक प्रकारे अजितदादाने शरद पवारांबरोबर, म्हणजे आता अजितदादा सांगण्याचं काय अधिकार आहे की घरातील व्यक्तीविरुद्ध बंड करू नका म्हणून, स्वतः त्यांनीच बंड केलं ना. पण अजितदादा म्हणाले की तसं काय होऊ शकतं, त्याच्यामुळे काय फळं भोगायला लागतात हे मला माहिती आहे, अशाच प्रकारची भावना अजितदादांनी व्यक्त करून तिथेही माफी मागितली. मग पुन्हा पुन्हा त्यांना दिलगिरी व्यक्त करायला लागते, आपल्या चुकांची कबुली द्यायला लागते त्यांना, ही स्थिती आहे त्यांची. याचं एक आणखीन एक कारण असं आहे की अजितदादांच्या जे अजितदादांबरोबर लोक आहेत त्यांना कशाप्रकारे विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना चितपट करायचं आहे हे सगळं शरद पवार यांचा प्रयत्न निग्रहाने चालू आहेत, व्यवस्थित प्रयत्न चालू आहेत. लोकसभेमध्ये त्यांनी हा तडाखा एकदा दिलेला आहे. बघा, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, नंतर धनंजय मुंडेंबाबत पवारसाहेब तर म्हणाले की लायकी नसलेला हा माणूस आहे आणि मी बोलायला लागलो तर त्यांना तोंड लपवावं लागेल असं शरद पवार म्हणाले होते. कारण धनंजय मुंडेंनी सुद्धा शरद पवारांवरती त्यांची जीभ घसरलेली होती एकदा, त्यांना शरद पवारांनी 2-3 शब्दामध्ये त्यांनी खडे बोल समजले, त्यांना ते धनंजय मुंडेंना सुद्धा ते जागा दाखवून देतील विधानसभेमध्ये, ही शक्यता आहे. नंतर धर्मबाबा आत्राम त्यांची मुलगी जी शरद पवारांच्या पक्षामध्ये चालली आहे, त्या धर्मबाबा आत्राम जे अजितदादांचे सतत काय म्हणतात पालखी उचलत असतात की तेच मुख्यमंत्री झाले पाहिजे, तेच मुख्यमंत्री झाले, त्यांनाही धडा शिकवला जाईल. नरहरी झिरवळ यांचा मुलगा आता शरद पवार यांच्याबरोबर आहे आणि नरहरी झिरवळ यांचासुद्धा ते पराभव करतील विधानसभा निवडणुकीमध्ये. नंतर संजय बनसोड त्यांच्या विरोधात सुधाकर भालेराव जे भाजपच्या तिकिटावर 2 उभे राहिले होते त्यांना उभं करण्याचा शरद पवारांचा विचार आहे. नंतर त्यामुळे संजय बनसोड यांचा पराभव कसा होईलही बघणार. तिथे अजितदादांचे निष्ठावंत दत्ता भरणे त्यांना निवडणुकीमध्ये आडवं करण्याचा विचार शरद पवारांचा आहे. वळसे पाटील यांचाही पराभव करण्याचा शरद पवारांचा विचार आहे. यामुळे धाबं दणाणलेलं आहे अजितदादांचं, अक्षरशः धाबं दणाणलं आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. आता अजितदादांच्या विरोधात काय काय स्टेटमेंट्स आहेत बघा.
की भाजपच्या नेत्यांची किंवा महायुतीतल्या नेत्यांची. अर्थ खात्यासारखं नालायक खाते नाही, अनेकदा नकारात्मक शेरा मिळून फाईल परत येत असते. परंतु आमच्या पाठपुराव्यामुळे आमचं काम झालं. 2-2.5 महिन्यात येणारे विघ्न दूर करण्यासाठी प्रयत्न करा. स्वार्थाबरोबर परमार्थही साधावा लागतो असं गुलाबराव पाटील म्हणतायत की अर्थ खात्यासारखं नालायक खातं नाही. एक प्रकार अजितदादांनाच ते नालायक असं म्हणताय गुलाबराव पाटील. म्हणजे बघा, इतकं जहरी वक्तव्य केलंय त्यांनी. नालायक म्हणालेत एक प्रकारे अजितदादांना, पण अजितदादा त्याच्याबद्दल तोंड उघडायला तयार नाहीत. ते उघडायला तयार नाहीत. एखादा दुसरा नेता काय बोलत असेल, त्यापूर्वी रामदास कदम म्हणाले की हे आमच्याकडे आले नसते तर बरं झालं, किंवा किमान उशिरा आले असते तर बरं झालं. मग ही काय बला आली आमच्या ह्याच्या आमच्यासोबत, हे काय संकट आहे, ही कसली कटकट आहे, असं रामदास कदम जे शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते ते म्हणाले होते. तानाजी सावंत म्हणाले की या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांबरोबर बसले की उलट्या होतात म्हणून म्हणाले ते. म्हणजे किती अपमान आहे बघा. एकापेक्षा एक नंतर लाडकी बहीण या पोस्टरवरती, म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण याच्या हे मुख्यमंत्री हा शब्द काढून अजितदादाचा वादा, दादाचा वादा अशा प्रकारची जाहिरात त्यांची चालू आहे. त्यामुळे ज्या मंत्रिमंडळ बैठकीत अजितदादा नव्हते त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे गटाच्या ज्येष्ठ नेत्यांनीच तोंडसुख घेतलं अजितदादांवरती. आणि त्याच्या अगोदर असंही काही जणांनी म्हटलं होतं की या अजितदादांना घेऊन काहीही फायदा होणार नाही आपला, असं म्हटलं होतं. बघा म्हणजे बघा, केंद्रामध्ये कॅबिनेट मिनिस्टरशिप दिली नाही अजितदादांना, तो तिथे अपमान करण्यात आला. राज्यपाल नियुक्त सदस्यांमध्ये अजितदादांच्या लोकांना काय मिळणार मला माहीत नाही. नंतर बघा की आता युक्तिवाद कसा चालला आहे. बघा, अजितदादा गटाचे एक प्रवक्ते आज काय म्हणाले की आत्ताच वाईट परिस्थिती आहे असं नाही, म्हणजे आत्ता वाईट परिस्थिती आहे हे मान्य केलं त्यांनी. ते म्हणाले की शरद पवारांकडे असताना सुद्धा अजितदादा म्हणत होते की प्रदेशाध्यक्ष बदला, मला प्रदेशाध्यक्ष करा, तिथेही त्यांना असं म्हणायला लागलं होतं. अरे पण तो त्यांचाच पक्ष होता ना. या इथे महायुतीमध्ये तुम्हाला बोलवलं फडणवीसांनी, आणि फडणवीस आता किंवा तुमचा अपमान करतायत एक प्रकारे, किंवा शिंदे एकनाथ शिंदे तुमचा अपमान करतायत. आणि दुसरी गोष्ट अशी, ते असं म्हणाले की फडणवीसांनी नाही का त्याग केला, की एवढे त्यांचे आमदार असून त्यांना तेवढी मंत्रिपदं मिळाली नाहीत, फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हायला लागलं, असं ते म्हणा. म्हणजे त्यांच्याशी तुलना करण्याची पाळी आली अजितदादांच्या प्रवक्त्यांवर. म्हणजे त्यांचाही अपमान झाला आहे, त्यांची अशी स्थिती आहे, मग यात काय विशेष आहे, त्यांनाही त्याग करायला लागला आहे. मग अजितदादांना त्याग करायला लागला, किंवा अजितदादांबद्दल कोणी असं बोलं ऐकून घ्यायला लागलं, काय बिघडलं, अशा प्रकारचा हा युक्तिवाद आहे. हे बघा, म्हणजे किती दया यावी. एकेकाळी जो माणूस कडक बोलत होता तो म्हणेल तसं सगळं चाललेलं होतं शरद पवारांच्या पक्षामध्ये. शरद पवारांनी एवढा फ्री हँड दिला होता. म्हणजे अजितदादा गेले की गर्दी, अजितदादा गेले की कार्यकर्त्यांची मागण्या होणार, जल्लोष होणार. त्या अजितदादांची स्थिती काय झाली आहे बघा. म्हणजे जंगलातल्या एखाद्या सिंहाची स्थिती आयाळ काढून घेतल्यानंतर कशी भावी, अशा प्रकारची त्यांची स्थिती झालेली आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला माहिती असेल की संघाच्या लोकांनी कशी टीका केली होती त्यांच्यावरती, हे आपल्या लक्षात असेल. आणि त्यात अजितदादांशिवाय अनेक चुका केल्या होत्या. मी एक उदाहरण सांगतो की PhD करताना, म्हणजे सारथीच्या माध्यमातून जे PhD करतात त्याच्या 200 PhD विद्यार्थ्यांना मदत केली जात होती, तर ही संख्या वाढवा असं सतेज पाटील यांनी विनंती केली, जे काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार माजी मंत्री. तर अजितदादा काय म्हणाले होते, हे PhD करून ही पोरं काय दिवले म्हणावेत, असं वक्तव्य केलं होतं ते. आता अशी वक्तव्य करणारे अजितदादा हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेव्हा पडला तेव्हा पहिल्यांदा माफी अजितदादांनी मागे माफी मागितली नाही, माफी मागावीच लागली त्यांना. आणि ते दुसरी गोष्ट अशी म्हणाले की ज्या ज्या वेळेस जे जे करणे गरजेचे होते ते केले. मी शरद पवारांच्या पक्षामध्ये आम्ही बाहेर पडलो, जे जे गरजेचं होतं ते केलं, तेथे त्यावेळी कोणाला दुखावण्याचा विचार नव्हता. हे शरद पवारांना दुखावण्याचा विचार नव्हता, एक प्रकारे शरद पवारांच्याबद्दलच सॉफ्ट भूमिका व्यक्त करत आहे.
की शरद पवारांच्या भावना दुखवण्याचा विचार नव्हता, पण आम्हाला भाजपवर जाणं भाग होतं असं ते म्हटलं. नंतर बघा, ज्या प्रकारच्या जाहिराती मुख्य अजितदादा पवार करतायत तेही आवडले नाही महायुतीमध्ये कोणालाही, आणि त्याचाही एक मोठा इश्यू झाला आहे. त्याबाबतसुद्धा अजितदादांना यापुढे बचावात्मक पवित्र्यात जावं लागेल आणि जावं लागलेलं आहे, ही गोष्ट लक्षात. नंतर बघा, लोकसभेनंतर अजितदादांना पूर्णपणे भाजपने कसं टार्गेट केलं, संघ भाजपने मी मगाशी उल्लेख केला, ऑर्गनायझरमध्ये लेख आलेला होता त्यामध्ये. नंतर महेंद्र थोरवे, हा नाही, त्याबाबत मला सांगायचं की असं पुन्हा जर टार्गेट केलं तर आम्हाला वेगळा विचार करायला लागेल, विधानसभेच्या वेळी म्हणजे स्वतंत्रपणे निवडणुका लढवायला लागतील, असं अजितदादांचे प्रवक्ते अमोल मिटकरी म्हणाले होते. तेच अजितदादा आज अमित शहांना तिथे भेटायला गेले. मी जाऊन जाणार कुठे अजितदादा, अशी स्थिती आहे. नंतर बघा, महेंद्र थोरवे जे खालापूरचे आमदार आहेत शिंदे गटाचे, त्यांनी तर तटकरे, सुनील तटकरे विश्वासघातकी आहे, एक नंबरचे विश्वासघातकी आहे असं म्हणाले, उघड टीका केली. मग इतका पाण उतारा, इतका अपमान सहन करून सुद्धा इथे राहिला. आणि असा प्रश्न आहे की समजा महायुतीमधनं बाहेर पडलं तर काय तिसऱ्या आघाडीत जाणार, बच्चू कडूंच्या राजू शेट्टींच्या, त्या तिसऱ्या आघाडीत जाण्यात काही मतलब नाही, त्यात का त्याला काही यश मिळणार नाही. मग काय करणार, की शरद पवारांकडे जाणार, शरद पवारांकडे पुन्हा गेलं तर ते घेतील. आणि ज्यांनी पूर्णपणे दगाबाजी केली आहे, ज्यांनी त्रास दिलेला आहे, अपशब्द उच्चारलेले आहेत, अशांना दरवाजे एक प्रकारे बंद आहेत हे शरद पवारांनी सांगितलेले आहे. जिथे बाबा ज्यांनी फार वाईट विधानं केली नसतील, जिथे दुसरा कॅन्डिडेट नसेल, आणि जिथे अजितदादांचा जो कोणी नेता शरद पवारांकडे आला तर फायदा होणार आहे, आणि ज्यांनी वादग्रस्त काही वक्तव्य केलं नाही आहे तर कदाचित त्याचा विचार होऊ शकेल, पण ज्यांनी भावना दुखावलेली आहे, त्रास दिलेला आहे, अशांना दरवाजे बंद आहेत. आणि भ्रष्टाचाऱ्यांना तर दरवाजे बंद आहेत हे शरद पवारांनी एक प्रकारे सांगितलेलं आहे. म्हणजे शरद पवार जर अजितदादांना पद घेणार नसतील तर जायचं कुठे, मी कुठे मार्गच नाही ना. त्यामुळे आहे त्या ठिकाणी स्वस्थ बसायचं, पण स्वस्थ तर बसवत नाही, कारण सातत्याने अपमान होते, अपमान गिळावा लागतो आहे. गुलाबी जॅकेट घालून अतिशय शांतपणे संयमीपणे कसं बोलायचं याचे नवनवे प्रयोग करायला लागतात, पण आत काहीतरी चीड आहे, संताप आहे की आपण काय करून बसलो आहे. आपला अभिमन्यू तो होत नाही ना चक्रव्यूहामध्ये, कारण महाविकास आघाडी आपल्यावर तुटून पडती आहेच, संजय राऊत तुटून पडतायत रोजच्या रोज, पण त्याचवेळी महायुतीतलेच मित्रपक्ष आपल्याबद्दल नाराज आहेत. हे कुठून आलं हे आपल्या इथे आपल्या घरामध्ये हा कोण आलेला आहे, हा आपल्या घराशी संबंध नसलेला हा कोणीतरी घुसखोर आहे का या महायुतीतला, याला हाकलून द्या, अशा प्रकारची भाषा किंवा भावना वारंवार व्यक्त केली जाते. आणि अपमान सहन करून उलट अजितदादांना लोकांची, कार्यकर्त्यांची, वारंवार शेतकऱ्यांची माफी मागावी लागते. आणि आता बारामतीमधूनच पळ काढण्याची पाळी आलेली आहे. काय स्थिती आहे, अजितदादांबद्दल एक प्रकारे वाईट वाटते, अशी स्थिती कोणाची व्हायला नको. पण आपल्या काकांना ज्या प्रकारे त्यांनी काकांचा विश्वासघात केला, आणि एक प्रकारे फडणवीस अमित शहा यांच्या आमिषांना ते बळी पडले. का बळी पडले तर केवळ ईडीच्या भयापोटी ते तिथे गेलेले आहेत हे कोणीही सांगेल तुम्हाला, शेंबडं पो देखील सांगेल हे तुम्हाला. पण तिथे जाऊन, महायुतीत जाऊन त्यांना पश्चाताप करण्याची पाळी आली आहे आणि येणार आहे असं दुर्दैवानी म्हणणं भाग आहे. मी इथेच थांबतो. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तो जरूर सांगा. तुम्ही शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा आणि सबस्क्राईब करा हेमंत देशमुख ऑफिशियल हा चॅनल, असं मी नम्र आवाहन करतो आहे. आणि व्हिडिओ शेअरही करत जा. इथेच थांबतो. नमस्कार.